नमस्कार सविता किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण करणार नाळी पुरण स्पेशल नाळी भात. आज आपण करणार आहे नाळी भात. नाळी भातासाठी काय घेतले आहे बघा, हे नाळ हे तांदूळ घेतले आहेत एक वाटी. हे बासमती तांदूळ आहेत, हे बघा हे जुने तांदूळ आहेत, जुनाच घ्यायचा म्हणजे भात चांगला होतो सळसळीत. त्यावाटी आता काय घेतलं आहे, हे एक वाटी कोवऱ्या घेतलं आहे. तुम्हाला साखर जिथे होईल तेवढी घेतली, अर्धी वाटी साखर घेतली आहे. हे काजू घेतले आहेत, काजू हे आमच्याकडचे आहेत, हे बघा ताजे काजू आम्ही कापून हे असे भजून घेतले आहेत. आपल्याला तूप लागणार आहे, दोन वेलची, दोन हे दालचिनीचे तुकडे घेतले आहेत, चार पाच लवंगा घेतले आहेत, हे बदामाचे काप आहेत आणि हे मीठ आहे. आपण आता नाळी भात करूया. आपण हे खोबरं आहे ना त्याचा रस काढून घेणार आहे, म्हणजे तांदूळ दोन वाटी आहेत ना, एक वाटी आहे ना, तर दोन वाटी पाणी लागणार. तर एक वाटी आपण खोबऱ्याचा रस आणि एक वाटी पाणी असं दोन वाटी करून हा आपण भात शिजून घ्यायचा आहे. म्हणून आत्ता हे खोबरं वाटून मी याचा रस काढून घेते. हे बघा हे असं वाटून घेतलं आहे, ह्याचा आता आपण घट्टसा रस काढून घे. हे बघा याच्या गाळीमध्ये काढून घेतो रस. असं काय ते सफेद सफेदच असं, म्हणजे खोबरं घेतलं काळं घेतलं नाही, म्हणजे ते काळसट येतं ना, म्हणजे पांढऱ्या पांढराच असं. आणि भातामध्ये काय मी कलर घालणार नाही, सफेद सफेदच आपल्याला भात करायचा आहे. हे बघा हे हे वाटीने तांदूळ घेते, ह्या वाटीनेच हे बघा हे राळाचा रस घेतला आहे, चांगला घट्ट घट्टच घेतला आहे. आणि हे एक वाटी पाणी, आता आपण ते तांदूळ धुवून ठेवलेले आहेत ते आपण हे बघा ह्या कुकरमध्ये मी हा भात लावणार आहे. बघा हे एक वाटी तांदूळ मी धुवून घेतले आहेत, ते आपण कुकरमध्ये मी दोन शिट्या करून हा भात शिजून घेणार आहे. आणि ह्याच्यातच आपण ना पाणी आणि खोबऱ्याचा रस काय ना तो टाकून घ्यायचा आहे. हे बघा हे एक वाटी आणि एक वाटी, ह्याच्यातच मी आता हा भात ना शिजून घेणार आहे. थोडंसं ह्याच्यात मीठ घालणार, चवींचा रस घालणार आहे. हे बघा आणि याला दोन शिट्या करून आणि जरासं ह्याच्यात आपण शिजताना तूप घालूया. मग तूप घातलंत ना की भात आहे ना मोकळा मोकळा होतो. हे बघा एक अर्धा चमचा तूप घेते आणि आता हे झाकण लावून मी दोन शिट्या करून घेते. हे बघा दोन शिट्टे काढून भात केला आहे. आता कुकर थंड झाला, आता उघडून बघूया. हे बघा भात कसा मस्त झालेला येतो. बघा याच्यामध्ये ना खोबऱ्याचा रस आणि पाणी घालून भात चांगला सुटसुटीत असं झालेलं आहे. बघा आता आपण पुढची प्रोसेस करूया. हे बघा भात हा काढला, थंड केला, मोकळा आहे भात, चांगला शीतला शीत असं सुटलेलं आहे. आपण याच्यात तूप आणि नारळाचं रस टाकलं आहे ना, त्यामुळे बघा कसं तेल किती सुटलं आहे. ते नारळाचे ज्यूस आहे ना तो घट्ट घट्ट पहिलाच काढून टाकलेला आहे पट्ट अट्ट. म्हणून बघा कसं भाताला असं शायनिंग मारते ते, आणि सगळा भात असा मोकळा असं झालेला आहे. आता आपण पुढची प्रोसेस करूया. हे बघा एक वाटी खोबरं घेतलं होतं ना, याचा अर्ध्या वाटीचा ज्यूस काढून ते एक वाटी काढला. आता हे आहे ना खोबरं आपल्याला भातात घालायचं आहे. हे बघा गॅसवर कढई ठेवली आहे, आता त्याच्यामध्ये ना एक चमचा तूप घालूया. तूप घातलात की मस्त असा भात होतो, त्याला तूप सुटलेलं आहे. आता एकच चमचा घातला, त्याच्यावर एक चमचा नंतर भातावर घालायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काय करूया, मी ते बदाम आणि काजू घेतले आहेत ना, ते जराशी आपण याच्यावर फ्राय करून घेऊया. काजू बघा हे घरातलेच काजू आहेत ताजे, मी आता ते कापून घेतले आहेत. जराशी फ्राय करून घेऊया. त्याच्यातच आहेत ना हे बदाम, बारीक बाजूवरच करणार आहे. त्याच्यातच दोन वेलच्या घेतल्या आहेत ना, ते मी अशाच जराशा असं दाबणार आणि काढणार, सोडून टाकणार नाही जरा वाजसाठी. हे बघा अशीच टाकणार अख्खी जरा शिर करून टाकतो त्याच्या. भाज्यावर मी ना हे बघा चार पाच ना लवंगा घेतले आहेत अख्ख्या, त्या टाकणार. आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतले आहेत ते टाकणार. दालचिनीच्या तुकड्यांना खूप छान वास मारते तो भाताला. आणि एकाच असे
फिरून घ्यायचे. फिरून झाले की त्याच्यातच ना हे अर्ध खोबरं उरलं होतं ना, ते खोबरं याच्यात घालणार आहे. की आपण जी साखर घेतली आहे ना, ही एवढी साखर घेतली आहे, याच्यात गुळ घातलं तरी चांगलं होतं का, पण मी आज सफेद भात करायचा म्हणून साखर घातली. तर चांगलं याच्यामध्ये खोबऱ्यामध्ये ही साखर चांगली मिक्स करून घ्यायला, आणि त्याच्यातच जरा आता मागाची भातात थोडं मीठ घातलं होतं, तर थोडंसं आपण आणखी याच्यामध्ये थोडंसं चवीसाठी मीठ घालूया. चांगलं आपण असं हे साखर वितळेपर्यंत परतून घेऊया. बघा साखर याच्यामध्ये वितळते ते, आणि मस्त असं ना दालचिनीचा वास छान येतो आहे भातामध्ये. दालचिनी वायची घातलं की मस्त असं भात वास पण छान येतो आहे सगळं. आता आपण याच्यामध्ये तो भात आहे ना तो आता असा परतून घ्यायचा आहे. बस साखर वितळूया. डाळी भात तयार झालेला आहे. बघा किती छान दिसतो तो. बघा वा चिकन चिकळशी ना सगळी सुटलेली आहे. बघा जरा आपण 2 मिनटं याला झाकण लावून ना त्याला जरा वाफ करून घेऊया. बघा हा नारळी भात तयार झालेला आहे. बघा किती छान आहे. आता आपण त्याच्यावर थोडंसं ना ही तुपाची दाळ सोडूया. हा नारळी भात तुमच्यासाठी आहे. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असा नारळी भात नारळी बनवायला करून बघा कसा होतो तो.